सुप्रभात मुलांनो मुलांनो, आज आपण छोटे छोटे म्हणजे दोन अक्षरी शब्द लिहिणार आहोत आणि छोटे छोटे त्याच्यापासून बनलेले वाक्य देखील लिहिणार आहोत। तर तेव्हा तुम्ही तुमच्या वह्या तयार ठेवा, काढून ठेवा, आपण शब्द लिहायला सुरुवात करूया। मुलांनो, सर्वप्रथम आजची तारीख 15/10/2020, त्यानंतर CW, नंतर तुम्हाला रेड पेन्सिलने हेडिंग टाकायचं आहे, दोन अक्षरी शब्द। तर आज आपण फक्त दोन अक्षरी शब्द लिहिणार आहोत, ठीक आहे। तर तुम्ही याप्रमाणे आखून घ्यायचं आहे, आपल्याला वरती सुरुवातीला 1, 2, 3 शब्द लिहायचे आहे आणि त्यानंतर खाली 3 लिहायचे आहे, 1, 2 आणि 3, ठीक आहे। याप्रमाणे तुम्ही पेजवर लाईन्स आखून घ्या। आणि आता आपण पहिला शब्द लिहिणार आहोत, घर, घर। त्यानंतर बस, बस। कप, कप। आणि इथे खाली तुम्हाला 4 times म्हणजे 4 वेळा तुम्हाला इथे खाली लिहायचं आहे, ठीक आहे। त्यानंतर लिहायचं आपल्याला फळ, फळ। वड, वड। आणि छत, छत। इथे पण तुम्हाला खाली 4 वेळा परत लिहायचं आहे, ठीक आहे। मुलांना तुमचं त्या पेजवर खाली मावत असेल तर तुम्ही खाली परत 5 वेळा लिहू शकता, आणि नसेल मावत तर दुसऱ्या पेजवर परत आपल्याला पुढचे शब्द लिहायचे आहेत, ठीक आहे। तर पुढचा शब्द आहे नळ, नळ। त्यानंतर ढग, ढग। नंतरचा आहे रथ, रथ, ठीक आहे। हे शब्द आपले एवढे तुम्हाला खाली लिहायचे आहेत। त्यानंतर आपल्याला काही वाक्य लिहायची आहेत, छोटी छोटीच लिहायची आहे, ठीक आहे। तर इथे तुम्हाला हे लिहून झाले की त्याखाली आपण वाक्यांना सुरुवात करूया। बघा, ब, घ, ब, घ, ब, घ। काय लिहिलंय मी? बघ, बघ, बघ। त्यानंतर जय, जय। बस, बघ। जय, बस, बघ। आलं लक्षात? तर वाक्य झालं ना, पहिलं झालं बघ, बघ, बघ। जय, बस, बघ। आता लिहायचंय पुढचं, चल, 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 चल। जय, जय, चल। बस, बघ, बस, बघ। त्यानंतर परत लिहायचं आहे बस, बस, धर। आलं लक्षात? तर आपण परत एकदा याला वाचूया एकदा। बघ, बघ, बघ। जय, बस, बघ। चल, चल, चल। जय, चल। बस, बघ। बस, धर, ठीक आहे।
तर या पद्धतीने हे तुम्हाला वाक्य खाली परत एकदा लिहायचे आहेत, म्हणून म्हणून लिहायचं आहे, ठीक आहे? पाहून पाहून नुसतं लिहायचं नाही आहे, प्रत्येक शब्द म्हणायचा आणि लिहायचा, म्हणायचा आणि लिहायचा, म्हणजे तुम्हाला छान वाचता येईल, ठीक आहे? आणि आपलं आता हे इतकं लिहून झालेलं आहे. इतकं लिहून झाल्यानंतर तुम्हाला खाली परत स्केलनी एक रेष ओढायची आहे, ठीक आहे? आणि यानंतर परत तुम्हाला एकदा लिहायचं आहे. स्केलनी रेष ओढायची म्हणजे आपली वही छान दिसते आणि व्यवस्थित दिसते. जसं मी लिहिलंय तसंच नीट आणि व्यवस्थित लिहायचं आहे.